दूधसागर आणि कारंजोल दरम्यान मंगळवारी सकाळी 9 वाजता वास्को द गामा हावडा अमरावती एक्सप्रेसच्या पुढच्या इंजिनच्या पुढील चाकांची जोडी रुळावरून घसरल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणताही गंभीर अपघात घडला नाही. अमरावती एक्सप्रेस वास्को द गामा येथून सकाळी 6:30 वाजता निघाली होती. दूधसागर येथून पुढे जात असताना 8:50 सुमारास काही अंतरावर इंजिनची 2 चाके रुळावरून घसरली. या घटनेत रेल्वेतील सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित आहेत. कोणतीही जीवितहानी अथवा जखमाची नोंद झालेली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच अपघात निवारण ट्रेन आणि वैद्यकीय उपकरणे वॅनने सकाळी 9:45 सुमारास कॅसर रॉक सोडले आणि 10:30 घटनास्थळी पोहोचली. नैऋत्य रेल्वे हुबळीचे DRM अरविंद मालखेड वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विभागीय पथकासह हुबळीहून सकाळी 9:50 निघालेल्या सेल्फ प्रोपेल्ड अपघातात मदत गाडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सर्व प्रवाशांसाठी पाण्याची आणि अन्नाची व्यवस्था त्यांनी केली होती. नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर, अतिरिक्त महाव्यवस्थापक PK मिश्रा, मुख्य अभियंता SPS गुप्ता सह अन्य यावेळी उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.